आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राशेजारी आरक्षित असलेल्या आयोजित सुदीकागृहाच्या 3 मजली इमारतीमध्ये एप्रिलमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू केले होते। आता त्या ठिकाणी सुविधायुक्त कोविड उपचार केंद्र साकारण्यात आले आहे। कोरोना पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका खंबीरपणे लढा देत पालिकेच्या माध्यमातून क्वारंटाईन सेंटर व कोविड रुग्णालय सुरू करून कोविड रुग्णांना उपचार सेवा उपलब्ध करून देत आहे। वसंतवाली विभागात उभारण्यात आलेल्या या समर्पित कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून 54 ऑक्सिजन बेड्स आणि 9 ICU बेडची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गास निर्देश दिले व डॉक्टर आणि सपोर्टिंग स्टाफचे कौतुक करीत मनोबल वाढवले। आज 55 बेड ऑक्सिजन आणि 9 बेड ICU ही सुविधा आजपासून सुरू होते। कोविडचं प्रमाण जे काही कमी जास्त वाढत चाललं आहे, कुठे कमी होते कुठे वाढतं आहे, त्या दृष्टीने अशा प्रकारची व्यवस्था लक्षात घेऊन आज 55 बेड ऑक्सिजन आणि 9 बेड ICU या ठिकाणी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेले आहे। त्याचं लोकार्पण झालेलं आहे। भविष्यात देखील आणखी काही ठिकाणी ICU असतील, ऑक्सिजन बेड असतील, CCC असेल, याची सुविधा देखील उभी राहते। परंतु ही सुविधा लागू नये अशा प्रकारची भावना आमची सगळ्यांची आहे। हे प्रमाण लवकरात लवकर खाली आलं पाहिजे यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने स्क्रीनिंग असेल, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल, मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग वाढवलेली आहे, अँटीजेन टेस्ट आहे, RT-PCR टेस्ट आहे आणि हे सगळंच कल्याण डोंबिवली महापालिका करते। त्याचबरोबर 1 महिन्याचा राज्य सरकारचा देखील कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे की महिन्याभरामध्ये 2 प्रत्येक घराघरामध्ये ही सगळी आरोग्य विभागाची, शासनाची, स्थानिक स्वराज्य संस्थेची, लोकप्रतिनिधींचा सहभाग, या सगळ्यांचा सहभागाने 1 महिन्याची एक उद्यापासून हेही या ठिकाणी सुरू होईल। जेणेकरून जे कोमॉर्बिडिटी पेशंट आहेत, म्हणजे ज्यांना इतर जे काही व्याधी आजार आहेत, त्यांची देखील तपासणी होईल। या आजारामध्ये इतर जे आजार, डायबिटीस, हायपरटेन्शन असेल, ब्लड प्रेशर असेल, हृदयाचे आजारी असतील, या लोकांवर खूप मोठा परिणाम होऊन त्यांचं मृत्यूचं प्रमाण देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यामुळे या सर्वांचीच स्क्रीनिंग होणं आणि प्रत्येकाच्या माहिती घेऊन ही सगळी टीम जी आहे ती डोर टू डोर जाऊन त्यांची पुन्हा तपासणी, यापूर्वी देखील मास स्क्रीनिंग झालं आहे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालेलं आहे, ट्रॅकिंग झालेलं आहे, परंतु 1 महिन्याचा मोठा ड्राईव्ह देखील राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू होतो आहे। त्याचा देखील फायदा लोकांना होईल आणि हे प्रमाण जे आहे ते खाली येण्यास मदत होईल। सहभागातून हे काम होतं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही पक्षाचा विषय नाही, फक्त सरकारचा विषय नाही, यामध्ये सगळ्यांचा लोकसहभाग आवश्यक आहे आणि म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची, आपली स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपापल्या सगळ्या ज्या काही टेस्ट आहेत त्या करून घेतल्या पाहिजे। यासाठी हा मोठा ड्राईव्ह आहे। राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की जे औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारं ऑक्सिजन आणि ह्या कोविड सेंटरला, हेल्थवर लागणारं, हॉस्पिटलला लागणारं ऑक्सिजन, यामध्ये 80% ऑक्सिजन हे आपल्या कोविड सेंटर आणि हेल्थ फॅसिलिटीवर आणि 20% हे जोपर्यंत कोविड संपत नाही तोपर्यंत औद्योगिक वापरासाठी केवळ 20% आणि 80% ह्या सर्व हेल्थ केअर फॅसिलिटीवर वापरण्याचा निर्णय झाले, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही। दरम्यान कल्याण परिसरातील कोविड-19 रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढण्यास निश्चितपणे यश मिळेल असे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितले। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण।
आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।